कोरोना काळातील अपंगांची कर्जे माफ करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन अनेक अपंग बांधवांनी उद्योग व्यवसाय चालू केले होते, परंतु कोरोना महामारीत अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसून अपंग लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानं ते कर्जफेड करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळं अपंगांचं कर्ज माफ करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सोलापूर शहरातील अनेक अपंग बांधवांनी महाराष्ट्र राज्याच्या वित्त व विकास अपंग महामंडळाच्या वतीने अनेक सूक्ष्म कर्ज काढले होते, पण कोरोना त्यानंतर कोरोनाची महामारीमुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झालं, व्यवसाय धंदा त्यांचे ठप्प पडले, त्यामुळे त्या सोलापुरातील 2 ते 3 अपंगांनी आत्महत्या केलेली आहे. अशातच अपंग महामंडळाचे कर्मचारी त्या कर्जदार अपंग बांधवांच्या घरी जाऊन कर्ज फेडण्यासंदर्भी तगादा लावत आहेत, त्यामुळे अनेक अपंग बांधव हे आत्महत्या करण्याच्या विचाराधीन आहेत. अपंगाला तुम्ही समजून घ्या, जर त्यांचं लोन जर थकत राहिलं असेल तर त्यांना दुसरं लोन नेट करून त्यांना दुसरं लोन देण्याची तुम्ही पद्धत आहे ना, त्याच पद्धतीप्रमाणे त्यांना दुसरं लोन द्या आणि त्या लोनमध्ये तुम्ही कापून घ्या. आणि अपंगाला घरी जाऊन मागणे, त्यांचा हट करणे किंवा त्यांचा व्यवसाय चाललेला आहे, त्यांनी बुडत गेलेले आहेत, काही लोक त्यांच्याकडे माल घेऊ घेऊन उधारी करू करत दिलेल्या नाहीत, तर अशा अपंग लोक दिव्यांग लोकांना तुम्ही साथ द्यायचे सोडून तुम्ही त्यांच्या हाल हा पेशात बघून सुद्धा तुम्ही त्यांना लोन मागता, त्याबद्दल मला तुमच्या अशी काय बोला हे बी कळे ना, त्यापेक्षा तुम्ही त्यांना अजून एकदा लोन द्या आणि जर नाही फेडल्या तर त्यांचा तुम्ही कायदेशीर कारवाई करा. आता कोरोनाच्या महामारीमध्ये हा व्यवसाय माझा डबकाई झाला, तर आता मुंबईचे काही अधिकारी आणि सोलापूरमधले काही अधिकारी व कर्मचारी रोज घरी येऊन तगादा लावत आहेत की कर्ज भरा आणि आता तुमच्या जमीनदाराच्या मालमत्तेवर टाच आणू आणि त्यांच्यावर जप्तीची नोटीस आणू, हे असं जर होत असेल तर आपण लोकांना कोणीही कर्जदार म्हणून जामीनदार म्हणून कोणीही इथून पुढे मदत करणार नाहीत. तर मला शासनास एकच सांगायचं आहे की मोठमोठे उद्योगधंदेवरले लोकांना किंवा मोठ्या उद्योगपतींना कर्ज माफ होऊ शकते, मग अपंग बांधवर का होऊ शकत नाही. तर मला शासनास विनंती आहे की अपंग बांधवाचं सहानुभूती घेऊन त्यांचं संपूर्ण कर्ज टोटली माफ करावे आणि नवीन कर्ज त्यांना उपलब्ध करून द्यावे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव, संघटक सुलेमान पिरजादे, राजू कलमाडी, सुहास एडके, सलीम शेख, आरिफ अत्तार आदींची उपस्थिती होती.